ओम भगमुगे वट्सा ओम भगमुगे हवा कम करने के लिए जग गया। वेलकम टू बाको। नमस्कार मंडळी, मी अभिषेक मंडळ ट्रॅव्हल अरबीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आय होप तुम्हाला आपला हा पहिल्या दिवसाचा व्हिडिओ आवडला असणार। आजचा हा दुसरा दिवस, वेदर बघू शकता एकदम फंटॅस्टिक आहे। काल रात्री पाऊस पडत होता बारीक बारीक, ठीक आहे, बट तेवढं चालतं। सकाळी आता थंडी वगैरे पण होती, नॉर्मल झालेली, म्हणजे अप्रॉक्सिमेटली 12-13 degrees आलेली। सो आज आपण चाललोय फायर टेम्पलला। हे बघू शकता फायर टेम्पलला आत्ताच जस्ट व्हिजिट केलेलं आहे इकडे, आणि लेफ्ट साईडला त्यांचे काही स्टोर्स वगैरे, बुक स्टोर, लायब्ररी काइंड ऑफ थिंग आहे तिकडे। आणि आतमध्ये सरप्राइझिंगली म्हणजे हे फायर टेम्पल जे आहे ना, त्याच्या बाजूला ना हे छोटे छोटे काही त्यांनी केव्ह सुद्धा बनवलेले आहेत, जिकडे ऑल अबाउट बाकूबद्दलची माहिती ह्यांनी दिलेली आहे। की म्हणजे एक छोट्या ह्याच्यामध्ये की बाकू कसं झालेलं आणि काय झालेलं बाकूबद्दलचं, म्हणजे जेव्हा ZoroAstrian किंवा तुर्कीश जे आलेले तिकडे, तर त्यांनी कशी ती प्लेसची शोध केलेली। सो हे बघू शकता तुम्ही फायर टेम्पलचं मेन, की हे पहिल्यांदा म्हणजे विदाऊट कशाच्याच ह्यांनी आग पेटत राहते, कितीही पाऊस असला कितीही थंडी असली तरी। आणि ही नेहमी कायम 365 days इयरली ही चालूच असते अशी, म्हणजे याला विजवायचा जरी प्रयत्न केला ना तरीही विजत नाही। ओम भगमुगे वट स्वाहा ओम भगमुगे हवा कम करने के लिए। सो हे अट्रॅक्शन पाहू शकता गणपती बाप्पा मोरिया, इकडे आम्हाला गणपती बाप्पांचं दर्शन भेटलेलं आहे। सुंदरपैकी एकदम मस्त सुरुवात झालेली होती टूरची। हे स्कल्पचर्स बघू शकता जे बनवलेले होते ते, आणि रिअलिस्टिक स्कल्पचर्स होते। त्या व्यतिरिक्त असे छोटे छोटे ना इकडे म्हणजे हे बनवून ठेवलेले, काइंड ऑफ वेल सारखे बनवून ठेवलेले, जिकडे ह्याच्यामधून पण ऑलरेडी गॅस येते। आणि ह्याचं आम्ही जेव्हा विचारलं ना, आता तिकडे आजूबाजूला असं काही हेच नव्हतं की जिने पेटवायचा मार्ग किंवा असे, बट हां ह्या प्लेसेसला जर आम्ही हात लावायचा आम्ही ट्राय करत होतो ना, मी ट्राय केलेलं म्हणजे हात लावून, पण ते एकदम म्हणजे एकदम गरम होतं असं। आणि इव्हन इकडच्या जमिनींवर पण ना बेअर फूट विदाऊट चपलेनी उभंच नाही राहू शकत, ते इतकी जागा ना इतकी तापलेली होती। त्याच्या बाजूला छोटे छोटे म्हणजे केव्ह वगैरे होते, एका केव्हमध्ये घेऊन जाईन मी। त्या केव्हमध्ये ना काही स्पेशल म्हणजे एक हे मंत्र बोललं जात होता, ठीक आहे। तोपर्यंत हा व्ह्यू तुम्ही बघू शकता, इकडे लोक टुरिझम खूप होतं, गर्दी पण खूप होती। सो तिकडून निघाल्यावर मग आपली ही पुढची वाटचाल मोजता मोजता इकडे आम्हाला काही जपानचे व्लॉगर्स भेटलेले, त्यांच्याबरोबर थोडीशी ओळख वगैरे गेली आणि त्यांना विचारलं, तर त्यांच्याबद्दल मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करीनच। तोपर्यंत तुम्ही हे बघू शकता इकडे एक लेफ्ट साईडला ही जी काइंड ऑफ गुफा आहे, ह्याच्यामध्ये पण अप्रतिम स्कल्पचर्स होते, म्हणजे वाटणारच नाही की ते असे दगडांनी बनवलेले आहेत, एकदम रिअलिस्टिक, माणसं बसून गप्पा मारत आहेत असं, तसं ते म्हणजे गूज बम्पसारखं काइंड ऑफ थिंग हे होतं फील झालेलं आहे। त्याच्यानंतर मग त्याच्याच बॅक साईडला तुम्ही बघू शकता 2 घोडे आहेत तिकडे ठेवलेले, आणि एक माणूस घोड्यांना चारा देतो आहे। सो ते होतं इकडे, आणि एकदम रिअलिस्टिक, एकदम रिअलिस्टिक होतं हे। मग हे एंटर करताना असं वाटलं की नाही बाबा हे काहीतरी खरं आहे करून, बट नंतरला मग आतमध्ये गेल्यावरती मग असं झालं की नाही करून हे स्टॅच्यू आहेत हे। त्याच्यानंतर मग पुढे आम्ही गेल्यानंतर मग मेन हे आहे की ZoroAstrian कशी फाउंडेशन केलेली, निर्माण केलेलं बाकूबद्दलचं कोणत्या इयरपासून झालेलं, आणि कशाचं म्हणजे ती लोकं कसल्या तरी शोधात आलेले, त्यांनी त्या शोधता शोधता मग त्यांनी हे बाकूबद्दलचं, मिथेन गॅसबद्दलचं त्यांनी तिकडे हे केलं। इकडे वाचू शकता तुम्ही फर्स्ट वशीबज होते ते लोक ZoroAstrian जे होते ते। सो इट इज बेसिकली अ तुर्कीश कंट्री। सो तिकडून आम्ही आता हे सगळं संपूर्ण मग आता आम्ही निघतो आहे आमच्या पुढच्या डेस्टिनेशनला, ते आहे फायर माउंटनला। ओके सो जाता जाता हे तुम्ही बघू शकता, नाही नाही माईंची पटरी नाही आहे, ठीक आहे, किंवा बँड्राची पटरी नाही आहे, ही बाकूची रेल्वे ट्रॅक आहे।
नो डाऊट ट्रेन्स एकदमच कमी होते. सो आत्ताच जस्ट आम्ही पोचलो इकडे. हा सुंदर व्ह्यू बघू शकता एकदा. हे पण एक चांगलंच होतं फायर माउंटन. म्हणजे सुरुवातीला आम्हाला आता मी ते म्युझियममध्ये एंटर केलं आणि हे सगळे जुने जे स्कल्पचर्स वगैरे आहेत ते बघायला भेटले. परत हे फायर टेम्पलबद्दलची माहिती, फायर माउंटनची माहिती, मड वॉल्केनोची माहिती होती ह्याच्यामध्ये. मड वॉल्केनोबद्दल तर मी तुम्हाला सांगीनच माझ्या एका व्लॉगमध्ये, पुढच्या व्लॉगमध्ये मड वॉल्केनोचा आहे जिकडे आम्हाला त्याच्यामध्ये मिथेन गॅस वगैरे पण आहे. पण तोपर्यंत तुम्ही हे बघू शकता. इकडे क्लिअरिटी जरा आली नाही बट ठीक आहे. सो हे सगळं हे मड वॉल्केनोबद्दल तुम्ही एकदा बघू शकता. म्हणजे सेम अशा प्रकारेच होतं ते मड वॉल्केनो आणि त्याच्यामधून मिथेन गॅस देखील निघत होता. हे काही इकडे म्हणजे त्यांनी बनवलेले लाकडाचे क्रिएचर्स काइंड ऑफ आर्टिस्ट काइंड ऑफ थिंग तसं होतं ते. बाकी सगळी माहिती वगैरे दिलेली इकडे. सो इकडून हे बाहेर निघालो आत्ता आम्ही आणि समोर बघतोय तर लोकांची अफाट गर्दी फायर माउंटनसाठी. सो हे आहे ते फायर माउंटन. लोक इकडे कॉईन्स वगैरे टाकत होते, विशेस करत होते, जे काय त्यांच्या विशेष इच्छा वगैरे जे होत्या ते बोलत होते ती लोकं. बघू शकता तुम्ही कॉईन्स वगैरे किती पडलेले. आणि ह्याच्या बाजूला इतकी हीट होती ना, जवळजवळ काहीतरी 38-40 degrees वरती टेम्परेचर होतं बाजूला उभं राहिला. सो इकडून आता आम्ही पुढे निघालो आहे आमच्या तिसऱ्या डेस्टिनेशनला जातो आहे आम्ही. यार हे बघा लोकं किती सिग्नल फॉलो करतात इकडे, रूल्स एकदम म्हणजे फॉलो करतात. सो हे आम्ही पोचलो आता म्युझियमला. गाडीचं म्युझियम होतं, लक्झरी कारचं म्युझियम होतं, फंटास्टिक. ह्याच्याबद्दल मी यूट्यूबवरती थोडंफार सर्च केलेलं. सो हे जसं तर तसं आणि एकदम फंटास्टिक होतं. काय वंडरफुल गाड्या होत्या इकडे. हे तोपर्यंत बघू शकता किती मोठी जागा होती ते. आमच्या जवळजवळ इकडे 2-2.5 तास तरी गेले एक्सप्लोर करता करता. हे पण सुंदर प्लेस पण तेवढी मेंटेन ठेवलेली आणि गार्डनबद्दलची माहिती दिलेली त्याच्यामध्ये. जुने मिलिटरी व्हेकल्स वगैरे देखील होत्या. तोपर्यंत हे स्वतःला इकडे चेकआउट करत होतो की बाबा दिसतोय की नाही चांगला. स्वतःबद्दलचं पण थोडं अप्रिशिएशन असलं पाहिजे ना, नाही तो कैसा चलेगा. सो आता इकडून एंटर करतोय. आधी कन्फ्युजन झालं, मी जेव्हा बॅग द्यायला जात होतो ना इकडे, आता बॅग देतोय मी चेकिंगसाठी, पण तो समोरच्यापासून बोलला की नको करून ठाऊ दे, तू जा असेल, तू क्या ही लेकर आएगा बॅग मे. नो डाऊट तो असा काही बोलला नाही. सो इकडून एस्केलेटरनी मग खाली जाता 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 मग लिफ्ट दिसते. चालायचा आलाला कंटाळा, फिरून फिरून तुला होतं हे. आणि फर्स्ट इम्प्रेशन म्हणजे जाऊन तिकडे फोटोज बघणं, जे गाडीचे जुन्या गाडींचे सगळे फोटोज आणि त्याच्याबद्दलची माहिती दिली होती. थ्री ना, थ्री की टू गेलो वन वरती. हा इकडे इकडे हे सगळं गाडीबद्दलची फोटोज वगैरे होते इकडे लावलेले. ह्याच्यामध्ये बऱ्याच गाड्या अशा पण ज्या होत्या फोटोज दाखवलेले ना, ज्याच्याबद्दल म्हणजे बोलू शकतो आपण ज्यांचे ॲक्सिडेंट झालेले किंवा जी गाडी पहिल्यांदा लॉन्च झालेली मार्केटमध्ये. आणि इकडचे रोड पण इतके फंटॅस्टिक आहेत ना, ते सगळेच्या सगळ्या ह्याच्यासाठी बनवलेले. काय बोलतात रेसिंग काइंड ऑफ थिंग किंवा ड्रिफ्टिंगसाठी, ड्रिफ्टिंग कार्स वगैरे जे असतात त्याच्यासाठी. तर सो इकडे आपण आता एंटर करूया आतमध्ये. सो ही बघू शकता पूर्णच्या पूर्ण नट्सनी नटबॉलनी बनवलेली ही गाडी होती. त्याच्यानंतर समोर ही रॉल्स रॉइस. ही एक दुसरी गाडी होती इकडे. आपण या गाडीबद्दल परत आपण दाखवतोय कारण मगाशी गर्दी होती म्हणून दाखवायला भेटलं नाही. त्याच्यानंतर ही छोटी गाडी होती आणि सगळ्या मॅक्सिमम सगळ्या रेसिंग कार्स होत्या. ही मर्सिडीज.
आणि गाड्या पण तेवढ्या मेंटेन करून ठेवलेल्या आहे या लोकांनी, म्हणजे एव्हन ऑल जरी टुरिझम जरी असेल तरी, म्हणजे हां की तुम्ही गाडी बघा लांबून वगैरे, पण त्याला काही टच वगैरे करू देऊ नका, बिकॉज तर एक स्क्रॅच देखील त्यांना खूप महागात पडेल. सो सगळ्या विंटेज व्हेकल्स होत्या, मला तर या सगळ्याच गाड्या खूप आवडलेल्या. ऐसा दिल कर रहा था कि एक गाड़ी उठा के लेकर आए, नको बाबा, अपने को मेंटेन करना नहीं परवड़ेगा उसको. किडनैपिंग वैन. जोक्स अपार्ट, बाकी कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणती तुमची फेवरेट गाडी आवडलेली आहे इथे, तुम्हाला सगळ्यात जास्त कोणती गाडी आवडली आहे इथे कमेंट डाऊनमध्ये तुम्ही मेन्शन करा. आणि असंच भरभरून प्रेम देत राहा, म्हणजे पुढच्या व्हिडिओसाठी मीही मोटिवेट होत राहीन. ही बघू शकता एक विंटेज व्हेकल. इव्हन तुम्ही असं देखील केलं तरी चालेल की आजच्या व्हिडिओमधलं सगळ्यात बेस्ट मोमेंट किंवा सगळ्यात बेस्ट चांगला सीन तुम्हाला जो आवडलेला आहे तो तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करा. सो इकडून आता जातो आहे क्लबिंगला, तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.